बोरगाव तुळजाभवानीला 5 तर महाविकास आघाडीला 4 जागा। उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजा येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीचा सामना झाला। यामध्ये तुळजाभवानी ग्राम विकास पॅनलचे 5 तर विरोधातील महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या। यामुळे तुळजाभवानी पॅनलचा सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे। गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच अटीतटीची झाली। यामध्ये मोठ्या प्रमाणात नात्यागोतीची शपथ घेऊन तसेच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून निवडणूक लढविण्यात आली। याचा सोमवारी निकाल लागला। यामध्ये तुळजाभवानी ग्राम विकास पॅनलला 5 जागा मिळाल्या। वॉर्ड क्रमांक 1 मधून या पॅनलचे गौतम मेसा हुंडे तसेच राणी तानाजी ढवळे निवडून आले। वॉर्ड क्रमांक 2 मधून मुराद नन्नू पठाण, प्रवीण कुमार अंकुश चौगुले, हलीम माबी मुराद पठाण या तिघांनी बाजी मारली। विरोधातील महाविकास आघाडीच्या पॅनल मधून वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सौ धम्मपाली जीवन इंगळे, वॉर्ड क्रमांक 3 मधून चैतन्य शरद शिंदे, सीमिताबाई बब्रुवान काय, सौ श्यामल बालाजी नांदे भरघोस मतांनी विजयी झाले। प्रथमदर्शनी तुळजाभवानी ग्राम विकास पॅनलचा ग्रामपंचायत व सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाले असल्याचे दिसत आहे। आरक्षण जाहीर झाल्यावरच सरपंच पदावर कोण विराजमान होणार हे समजणार आहे।